हॅलो स्टुडंट्स मी हेमलता ढमडेरे आजपासून आपल्यासाठी सुरू करत आहे नवीन यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉर्ट हँड या चॅनेल थ्रू मी तुम्हाला शिकवणार आहे पिटमन इंग्लिश शॉर्ट हँड आपल्या मराठी माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कल्पना आहेच शॉर्ट हँड केल्यावर जॉबसाठी कितीतरी स्कोप आहे स्टेनोग्राफर हे पद शॉर्ट हँड केल्यामुळे आपल्याला ॲप्लाय करता येते सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कंपन्या इथे स्टेनोग्राफर्सला भरपूर स्कोप असतो आता डिपार्टमेंटची नावं सांगायची म्हटलं तर मंत्रालय आहेत कोर्ट आहे बँका इन्शुरन्स कंपन्या डिफेन्स रेल्वे आकाशवाणी कलेक्टर कचेऱ्या स्थानिक गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिका समाज कल्याण खाते अशी यादी खूप मोठी आहे आणि या कार्यालयांमध्ये जे स्टेनोग्राफर्स हवे असतात परंतु पदासाठी आवश्यक तेवढे कॅन्डिडेट यांना मिळत नाही ही ॲक्च्युली आत्ताची आत्ताचं वास्तव आहे इथे स्टेनो केलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा कम्प्युटर टायपिंग आणि शॉर्ट हँड हे दोन्ही कोर्स ज्यांचे झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरी अगदी सहज उपलब्ध होऊ शकते मग इथे स्टेनो कोर्स ज्यांचा झालेला आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे ॲक्च्युली आणि ही संधी नक्कीच तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता स्टुडंट्स अतिशय कमी कॉम्पिटिशन असलेले अशा प्रकारे अतिशय कमी कॉम्पिटिशन इथे आहे आणि याच्यामध्ये हाय ग्रेड सॅलरी तुम्हाला मिळते पोस्टसुद्धा तुमची हायर पोस्ट असे असते क्लेरिकलपेक्षा आणि असं हे क्षेत्र आहे मग आता इथे तुम्हाला गरज काय आहे फक्त तुम्हाला एक डिवोटेड प्रॅक्टिस करून श शॉर्ट हँड तुम्हाला शिकण्याची गरज आहे तरी पण या विद्यार् या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी का आहे हे मात्र कळत नाही तुम्ही केव्हा कोर्स हा करू शकता दहावी झाल्यानंतर केव्हाही हा कोर्स तुम्ही सुरू करू शकता आता जनरली आपण बघतो की दहावी झाल्यानंतर आपण एक एक्स्ट्रा टेक्निकल नॉलेज घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कम्प्युटर टायपिंग वगैरे हे कोर्सेस तुम्ही करता याच्यामुळे तुम्ही क्लेरिकल पोस्टला नक्कीच एलिजिबल होता पण या कम्प्युटर टायपिंग कोर्स हा इम्पॉर्टंट आहेस तो केल्याबरोबरच म्हणजे जी सी सी टी बी सी हा कोर्स तुम्ही करत असाल तर त्याच्याबरोबरच शॉर्ट हँड हा कोर्ससुद्धा तुम्ही करा आणि क्लेरिकलपेक्षा वरच्या ग्रेडला म्हणजे हायर ग्रेडला तुम्ही ॲप्लाय करायला एलिजिबल व्हा आणि हे सगळे स्किल्स तुम्हाला प्राप्त झाले म्हणजे कम्प्युटर टायपिंग शॉर्ट हँड या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेला येतात सगळ्या सर्टिफिकेशन मिळतं त्यावेळेला नक्कीच तुम्ही स्टेनोग्राफर पदासाठी एलिजिबल होता आणि जॉब रेडी होता आता शॉर्टहँडच्या बाबतीत सांगायचं झालं तर मित्रांनो शॉर्टहँड ही एक कला आहे आणि कला कुठली पण सहज मिळत नसते त्याच्यासाठी तुम्हाला डिवोटेड प्रॅक्टिस करावीच लागते सर आयझॅक पिटमन यांनी शॉर्ट हँडचा शोध लावला होता आणि मग जगभर तिचा प्रसार झाला शॉर्ट हँड कुठे कुठे वापरलं जातं तर बेसिकली ऑफिस करस्पॉन्डन्स असतात महत्त्वाच्या काही मिटिंग्ज असतात ऑडिट रिपोर्ट्स असतात कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स असतात अशा सगळ्या ठिकाणी शॉर्टहँडचा वापर होतो पिटमन लिपीसाठी पुस्तकं भरपूर आहेत पिटमन लिपी, लिपी शिकताना पुस्तकं आहेत पण त्याच्यासाठी बेसिकली मला पिटमन शॉर्ट हँड इन्स्ट्रक्टर अँड की हे पुस्तक जास्त महत्त्वाचं वाटतं कारण की या पुस्तकामध्ये अगदी डिटेल कोर्स तुम्हाला दिलेला या आहे ला ला या पुस्तकामध्ये थरो नॉलेज आहे म्हणजेच जो योग्य संस्कार व्हायला लागतो आपल्याला कुठल्याही शिक्षणाचा तो संस्कार या पुस्तकातून तुम्हाला मिळेल कधी पण पाया मजबूत झाला तर इमारत पक्की होणार नाही का आणि म्हणूनच हेच पुस्तक मी आपल्या कोर्समध्ये प्रेफर करते नेहमी आणि त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच शॉर्ट हँड थरो नॉलेज मिळणार याची मी तुम्हाला ग्वाही देते सो so, आता शॉर्ट हँड हे एक प्रकारचं रॅपिड रायटिंग समोरची व्यक्ती ज्या स्पीडने बोलती आहे त्या स्पीडने आपण आपल्या वहीमध्ये ते लिहायचं असतं ते सांकेतिक भाषेमध्ये शॉर्टहँड ही सांकेतिक भाषा आहे आणि मग या सांकेतिक भाषेमध्ये लाईट हेवी अपवर्ड डाऊनवर्ड हॉरिझॉन्टल स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रोक्स कर स्ट्रोक्स अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्ट्रोक्स तुम्हाला शिकवले जातील आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉवेल्स ॲड करून शब्द शिकवले जातील अशा प्रकारे पुढे तुम्ही पॅराग्राफ्स लिहायला सुरुवात कराल शॉर्ट स्पीड कसे असतात तर सिक्स्टी वर्ड्स पर मिनिट एटी वर्ड्स पर मिनिट हंड्रेड वन ट्वेंटी वन थर्टी असे बरेच स्पीड पुढे असतात जितका तुमचा स्पीड जास्त तितकी तुमची स्टेनोग्राफरची ग्रेड वरची वरची अस होत जाते हायर ग्रेड होत जाते आणि तुमचं स्केल वाढत जातं आता इंग्लिश भाषा तुमचं ज्ञान चांगलं तर हवंच आहे म्हणजे कुठलीही गोष्ट शिकताना त्याचा बेस आपला चांगला असलाच पाहिजे सो so, इंग्लिश शॉर्ट हँड शिकताय इंग्लिश भाषा तुमची चांगली हवी आहे मराठी शॉर्ट हँड शिकताय मराठी भाषा चांगली हवी आहे तर इंग्लिश भाषा चांगली पाहिजे हे जरी आपण म्हटलं तरी पण असं नाही की तुम्ही अगदी भाषा पंडित पाहिजे तुम्हाला सर्वसाधारणपणे एक बेसिक स्ट्रक्चर इंग्लिशचं माहिती आहे अशी कंडिशन जर असेल तर अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही हे शिकू शकाल मोरोवर तुमचं ब शब्दसंग्रह याच्यातून शिक्षणामधून इतका वाढत जातो की आपोआपच तुम्ही त्या भाषेमध्ये तरबेज होत जाता अर्थातच सेंटेन्स बिल्डिंग बेसिक ग्रामर काही ठराविक शब्दरचना ही सगळी गोष्ट आपल्याला आली पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लवकर जास्तीत जास्त परिपक्वता येऊ जा येऊ शकते सो so, आता हा कोर्स करताना ड्युरेशन किती लागेल हा नक्कीच तुमच्याकडे प्रश्न असेल सो so, आता हे ड्युरेशन किती लागेल नाही सांगू शकत कारण की तुम्ही किती प्रॅक्टिस करता त्याच्यावर हे ड्युरेशन डिपेंड आहे जे तुम्ही रोज एकच तास प्रॅक्टिस करता वेळ खूप लागेल तुम्ही रोज तीन तास प्रॅक्टिस करता ती तीन पट वेळ कमी होईल तुमचा प्रकारे तुमच्या वेळेप्र आणि जो काही अभ्यास करताय तो क्वालिटी वेळ पाहिजे म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही कॉपी करताय कुठलीही गोष्ट तुम्ही ती समजून करताय ही पण गोष्ट त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळेच किती वेळ लागेल हे आपण अजिबात फिक्स सांगू शकत नाही प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते त्या त्याप्रमाणे त्याला वेळ लागू शकतो किती अभ्यास तो करतोय जास्तीत जास्त किती वेळ देतो आणि किती क्वालिटी लर्निंग करतोय म्हणजे किती समजून तो करतो आहे ती गोष्ट महत्त्वाची असते आता सततची प्रॅक्टिस केल्याने हे पाठांतराचा विषय नाही शॉर्ट हँड हा अजिबात पाठांतराचा विषय नाही याच्यामध्ये तुम्ही जितकी सतत प्रॅक्टिस करत जाल तेवढं त्या प्रॅक्टिसमधून तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप होत जाणार आहात परफेक्ट होत जाणार आहात मास्टरी मिळवण्यासाठी शॉर्ट हँडवर मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि मग आता ही प्रॅक्टिस किती करायची आहे तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे डे बाय डे आपण जे काही शिकत जाऊ लेसन्स त्याच्यामध्ये किती प्रॅक्टिस करायची आहे हे तुम्हाला कळत जाणारच आहे आणि तो बेसिक कोर्स पूर्ण व्यवस्थित कळावा याची मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे जो सांगेल मी अभ्यास तो तुम्ही परफेक्ट करायचा आहे डिव्होटेड प्रॅक्टिस हा एक शब्द लक्षात ठेवायचा आणि हेच मर्म आपल्या शॉर्ट हँड शिक्षणाचं आहे की तुमची प्रॅक्टिस ही डिव्होटेड प्रॅक्टिस असली पाहिजे म्हणजे खूप मन लावून अगदी भरपूर प्रॅक्टिस तुम्ही केलेली असेल आता व्हिडिओज याच्यामध्ये भरपूर असतील कारण की हे पुस्तक दिसायला जरी छोटं असलं तरी या पुस्तकामध्ये भरपूर लेसन्स आहेत आणि इंग्लिश भाषाच ही मुळात तितकी किचकट आहे सरळ सरळ नाही आहे की एखा एका, एका स्पेलिंगचे अनेक साऊंड पण होतात किंवा एका व्हॉवेलचे अनेक साऊंड होतात एका व्हॉवेल साऊंडसाठी अनेक स्पेलिंग्ज वापरले जातात असं बरंच त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आहे त्यामुळे बेसिक इंग्लिश तुमचं चांगलं असलंच पाहिजे की काय साऊंड असू शकेल या गोष्टीचा काय व्हॉवेल असू शकेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणारच आणि त्यामुळेच आता एवढं सगळं पुस्तक करण्यासाठी आपले व्हिडिओज भरपूर असतील पण तुम्ही डायरेक्टली पुढे पुढचे पुढचे किंवा लागोपाठ भराभरा भरा व्हिडिओ अजिबात बघायचे नाहीत स्टेप बाय स्टेप जायचं आहे एक व्हिडिओ बघितला की तो अभ्यास पूर्ण झाल्यावरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओकडे वळायचा आहे तोपर्यंत तो जो काही लेसन असेल त्याचा अभ्यास पूर्ण केल्यावर तो आत्मसात केल्यावर मग पुढे गेलात तर तुमचं शॉर्ट हँड नीट होणार आहे अदरवाईज पुढे पुढे जातो आहे आपण पण मागच्या गोष्टी तशाच राहतात आणि मग नंतर ज्यावेळेला स्पीड करायला घेतो आपण त्यावेळेला लक्षात येतं की अरे आपण अजून नाही लिहू शकत ते का लिहू शकत नाही कारण आधीची प्रॅक्टिस तुमची प्रॉपर झालेली नसते म्हणून लक्षात ठेवा की कोर्स नीट कळेल याची गॅरंटी मी घेते पण प्रॅक्टिस करण्याचं जे ध्येय आहे ते तुमचं असलं पाहिजे आणि शॉर्ट हँड शिक तरच तुमचं शॉर्ट हँड शिक्षण हे व्यवस्थित होणार आहे सो so, लक्षात ठेवा प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट ओके चला तर मग सुरू करूया पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्ष शिक्षणाला पिटमन शॉर्ट हँड शिकूया करिअरचा मार्ग सुनियोजित करूया शॉर्ट हँडमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या वुड बी स्टेनोग्राफर्सला स्टे स्टेनोग्राफर्सचे मी मनापासून अभिनंदन करते अर्थात मी तुमचे मनापासून अभिनंदन करते विश यू व्हेरी हॅपी अँड सक्सेसफुल स्टेनोग्राफी करिअर आहे सो स्टुडंट्स बी प्रिपेअर्ड फॉर द मोस्ट फॅसिनेटिंग वर्ड ऑफ शॉर्ट हँड त्यासाठी तुमच्याकडे तयार असू द्या ए फोर साईज नोटबुक अशी ए फोर साईज नोटबुक तुम्ही घ्यायची आहे कारण की प्रॅक्टिस जास्त करायची छोट्या वह्या वापरायच्या नाहीत जास्त प्रॅक्टिस होण्याच्या दृष्टीने आपल्याला मोठी वहीच हवी आहे त्यानंतर आपल्याला हवी आहे पेन्सिल अप्सरा स्टेनो पेन्सिल मिळते किंवा इतर तुम्हाला स्टेनो पेन्सिल कुठल्या मिळाला तरी चालेल पण स्टेनो पेन्सिल शक्यतो तुम्ही वापरा ए फोर साईज नोटबुक स्टेनो पेन्सिल तुम्हाला हवी आहे त्यानंतर पिटमन शॉर्ट हँड हे पुस्तक तुम्हाला आणावं लागेल आणि इरेझर असू द्या पण शक्यतो इरेझरचा वापर आपल्याला टाळायचा आहे कारण की जे काही रायटिंग करणार आपण ते परफेक्टच करायचं आहे खोडत बसलं तर आपला स्पीड कधीच वाढत नाही त्यामुळं विदाऊट यूजिंग द इरेझर हे जास्तीत जास्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सो बी प्रिपेर्ड पुढच्या भागात भेटूया आपण आणि शॉर्टहँड शिक्षणाचा श्री गणेशा करूया धन्यवाद